से उल्टा घूम जाओ कळेल ना। जर तुलना करायची असेल तर जनता करेल, मीडिया किंवा प्रसार माध्यम हे सुद्धा दाखवतील ना काय कार्यक्रमाचं जर त्याला अपशकून आहे की स्पर्धा आहे, आम्हाला पण कळत नाही आहे, ते उद्या कळेल, स्पष्ट कळेल। परंतु असं करण्यापेक्षा आपले स्वतः भव्य सभा आयोजित कराव्यात, सभेला उत्तर देता येतं, उत्तर सभा व्हायला लागले अशी हल्ली फॅशन आहे, ते करता येतं। पण त्याच वेळेला त्याच ठिकाणी कार्यक्रम करता येते, ह्याच्यामध्ये जो काही केविलवाणा प्रकार आहे त्याची दखल जनता घेते किंवा बेदखल करते। एकनाथ शिंदेंची देखील सभा पुढच्या आठवड्यात, ठीक आहे, आघाडीची सभा होती आहे आणि संभाजीनगर हे सर्वात आवडतं शहर शिवसेना प्रमुखांचं होतं। काय सांगाल, कशा पद्धतीची सभा आहे आणि कसं नियोजन असणार? संभाजीनगरमधला कार्यक्रम हा शिवसेनेसाठी फार मोठा जिव्हाळ्याचा विषय असतो, कारण आदरणीय हिंदुहृदय सम्राटांचं या संभाजीनगरवर खूप प्रेम। या ठिकाणी त्यांनी अनेक सभा घेतल्या, गाजवल्या। सर्वप्रथम संभाजीनगर हे या शहराला, जिल्ह्याला नाव द्यावं त्याची घोषणा साहेबांनी इथूनच केली। जेव्हा जनतेनं यश दिलं त्या निवडणुकीच्या यशानंतर बाळासाहेबांनी ह्याच व्यासपीठावरून दंडवत घालून जनतेला धन्यवाद दिले होते। म्हणून संभाजीनगरचं आणि शिवसेनेचं प्रेम हे फार पूर्वीपासूनचं आहे, ते तसंच अतूट आहे आणि पुढेसुद्धा तसंच कायम राहील। आज संभाजीनगर नामकरण झालेलं असलं तरीसुद्धा जनतेशी जो आमचा संवाद आहे तो मात्र चालू आहे आणि हा संवाद अधिक मजबूत पद्धतीनं करण्यासाठी उद्याची सभा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिन्ही पक्षांनी मिळून आयोजन केलेलं आहे।
शिवसेनेतर्फे अर्थातच किंवा महाविकास आघाडीतर्फे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे ह्यांचं मार्गदर्शन होईल, अजितदादा पवार विरोधी पक्षनेते ह्यांचं मार्गदर्शन होईल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचंही प्रमुख भाषण. ही अशा प्रकारे जनतेशी चांगल्या प्रकारे संवाद, जनतेच्या मनामध्ये एक आत्मविश्वास जागृत करणं. जनता आज जी हळूहळू निराश होत चाललेली आहे गेल्या 6-7 महिन्याच्या राज्य सरकारच्या अपयशी कारभाराकडे पाहून, त्या जनतेला निराश होऊ नका. आपण नक्कीच ही घडी पुन्हा चांगली बसवू आणि त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. आपण सर्वजण बरोबर आहात, ह्या जनतेच्या साथीनंच पुढचं परिवर्तन घडणार याची साक्ष ही सभा देईल. सभा घेऊ नये असं होतं आणि दुर्दैवी घटना घडली आहे, परंतु त्या घटना एवढ्या म्हणजे चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत की जे ते करणार त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा, परंतु त्यांना आवाजवी महत्त्वसुद्धा देऊ नये. आज शहर शांततेत आहे, चांगल्या पद्धतीनं परिस्थिती निवळलेली आहे आणि उगाच सभा रद्द करून वगैरे चुकीचे संदेश देऊ नयेत. सगळं व्यवस्थित सुरळीत चाललेलं आहे ह्याचं दर्शन ही सभासुद्धा देणार आहे. दुसरीकडं सभेमध्ये इम्तियाज अली यांनी आरोप केला आहे की सभेमध्ये फक्त मला टार्गेट केलं जाईल, सभा तुमची राहील पण चर्चा माझी होईल असं होऊ द्या तर. अरे फार मोठा विषय आहे का तो? या राज्यामध्ये 48 खासदार आहे, ते एकच खासदार सगळ्यात महत्त्वाचे आहेत की काय? असं काही नाही, ते त्यांनाही स्वतः आरशात बघावं आणि स्वतःची ओळख करून घ्यावी. आम्हाला काय तसं कोणाच्या व्यक्तीसाठी म्हणून ही सभा नाहीच, ही जनतेसाठी सभा आहे आणि जनतेचं आणि महाविकास आघाडीचं जे नातं आहे ते अधिक घट्ट या सभेनंतर होईल आणि अशा प्रकारे महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा सबंध राज्यामध्ये होणार आहेत. धनलीला फक्त खासदारांना जबाबदार धरलं जाईल असं त्यांचं म्हणजे रोष होता. काय होईल त्याचं भाकीत करायला आम्ही काही कुडमुड्या ज्योतिषी नाही. 24 तास बाकी आहेत, त्यानंतर सभा होईल. सभेचं काय रूप असेल, सभेतले काय विचार असतील हे जनतेला ऐकायला मिळतील. मी सुद्धा तेवढाच उत्सुक आहे की आमचे नेते या सभेच्या निमित्तानं काय विचार देत आहेत. संजय राऊतांना धमकी मिळालेली आहे, याआधी देखील त्यांनी तक्रार दिली होती की एकनाथ शिंदेचे पुत्र जे आहेत त्यांनी धमकी दिली, हे त्यांनी तक्रार दिली होती, आता दुसरी धमकी आहे, काय सांगितलं? ह्या ज्या धमक्या दिल्या जातात तर याचा अर्थ असा की यंत्रणा जी काही प्रणाली आहे, पद्धत आहे, राज्य संस्था आहे, ती अपयशी आहे, त्यामुळे हिंमत होते अशा कोणा ना कोणाची धमक्या देण्याची. यांनी त्याच्यावर उपाय हा शोधला पाहिजे की संजय राऊतांची सुरक्षा चांगली केली पाहिजे, मजबूत केली पाहिजे, ही जबाबदारी राज्य शासनाची आहे. आणि संजय राऊत काय की शिवसेना अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाही, डगमगत नाही, कारण माननीय बाळासाहेबांपासून अशा धमक्या मधूनमधून येतच होत्या, त्यामुळे आम्ही त्या बाबतीमध्ये पुरेसे समर्थ आहोत. दुसरीकडे उद्या